विद्या जलील यांनी पीक नुकसानीची पाहणी केली आहे. गंगापूर तालुक्यातील परतीच्या पावसामुळे मका कपाशी पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी खासदार इम्तियाज जलील यांनी 11 तारखेला केली. दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. लष्करी अळी पडल्यानंतर मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा परतीच्या पावसाने संकट आले. कपाशीची बोंड अळी पडली, त्यात कापूसही भरला नाही, तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आलेला कापूस शेतात पाणी साचल्याने वाया गेला. शेतातील समस्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणी आदी प्रश्न तसेच दुष्काळाचा प्रश्न लोकसभेत उपस्थित करणार असल्याची माहिती खासदारांनी दिली.